भारतीय विद्यापीठाचे कार्यवाह, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे युवा नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व कृषी राज्यमंत्री माननीय आमदार डॉक्टर विश्वजीत कदम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक गुरुकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुंडल, चेअरमन व्हाईस चेअरमन व्यवस्थापक सर्व संचालक सल्लागार सभासद कर्मचारी हितचिंतक। सांगली जिल्ह्यात दरवर्षी सुमारे 100 कोटींचा गंडा द्राक्ष दलाला शेतकऱ्यांना घालतात, त्यामुळे द्राक्ष दलालाची नोंदणी करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि बाजार समितीने पुढाकार घ्यावा। शेतकऱ्यांनीही दलालाकडून आधार कार्ड चेक घ्यावेत असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले आहे। निवेदनात म्हटले आहे, राज्यात नाशिक आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती केली जाते। जिल्ह्यात 1.5 लाख एकर द्राक्ष शेती केली जाते। तासगाव, पलूस, जत, मिरज, खानापूर, कवठे महंकाळ, वाळवा आदी तालुक्यात द्राक्ष पीक घेतले जाते। या तालुक्यात द्राक्ष खरेदीसाठी दक्षिण आणि उत्तर भारतातून दलाल येतात, पण त्यांची कुठेही नोंद केली जात नाही, त्यांना कोणताही परवाना नाही, त्यांच्याकडून डिपॉझिट घेतले जात नाही, त्यामुळे हे दलाल मनमानी पद्धतीने द्राक्ष खरेदी करतात। सुरुवातीला गावोगाव पटर नेमतात, त्यांना कमिशन देतात, त्यांच्यामार्फत सुरुवातीला रोखीने व्यवहार करून विश्वास संपादन करतात। एक दिवस जादा दराचे अमिष दाखवून द्राक्ष खरेदी करतात आणि पोबारा करतात। त्यांचे गाव, नाव, पत्ता काहीच माहीत नसल्याने तक्रार करणेही शक्य होत नाही, त्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दलालाची नोंदणी संबंधित पोलीस स्टेशन आणि बाजार समितीमध्ये करावी, जेणेकरून कोण दलाल कुठून आला, त्याचे गाव, नाव कळेल, त्याच्याकडून बाजार समितीने डिपॉझिट घ्यावे, शेतकऱ्यांनीही तेवढी माहिती घ्यावी, आधार कार्ड चेक घ्यावेत, शक्यतो रोखीनेच व्यवहार करावेत, काही खबरदारी शेतकरी घ्यावी आणि प्रशासनही याबाबतीत सकारात्मक पुढाकार घ्यावा असे आवाहन खराडे यांनी केले आहे। यावेळी प्राध्यापक अजित हलिगले उपस्थित होते। सांगली जिल्ह्यामध्ये 1.5 लाख एकरावरती द्राक्ष शेती आहे आणि हा सध्या द्राक्षाचा हंगाम सुरू झालेला आहे। या हंगामामध्ये उत्तर प्रदेश, उत्तर भारत आणि दक्षिण भारतातनं मोठ्या प्रमाणात द्राक्ष दलाल खरेदीसाठी येतात, मात्र या द्राक्ष दलालांचा कोणताही परवाना नाही, कोणती नोंदणी नाही, कोणतंही डिपॉझिट त्यांच्याकडे घेतलं नाही। साधी पानपट्टी काढायची झाली तरी त्याला परवाना लागतो, मात्र कोट्यावधीचा व्यवहार असणाऱ्या या द्राक्ष व्यवसायामध्ये कोणताही परवाना दलालाकडे असत नाही, त्यामुळं पोलीस अधीक्षकांनी यामध्ये पुढाकार घ्यावा, बाजार समितीने त्यांना सहकार्य करावं आणि जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक द्राक्ष दलाला नोंदणी सक्तीची करावी, त्यांचा पुरावा घ्यावा, आधार कार्ड घ्यावं, चेक घ्यावेत आणि त्यांच्याकडून डिपॉझिटही घ्यावं। त्याचबरोबर यासाठी आम्ही पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे, त्यांची नोंदणी सक्तीची करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही माझं आव्हान आहे की बागेत आलेल्या दलालाची खातरजमा करा, त्याचं नाव, गाव, आधार कार्ड, चेक या सगळ्या बाबी आपल्याकडे घ्या आणि शक्यतो रोखीनं व्यवहार करा, रोखीनंच व्यवहार करावं अशा पद्धतीचं आव्हान मी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना करत आहे।